केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येईल. सिमॅसिस लर्निंग आणि पॅलेडियम या संस्था हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षात राबवणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 3,00,000 शेतकऱ्यांना मंडळ पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणांचा मुख्य उद्देश गावोगावी गटशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं, गावातील लीडरशिप कौशल्य असलेल्या शेतकऱ्यांना गटशेती प्रवर्तक म्हणून तयार करणं हा आहे. या गटशेती प्रवर्तक कार्यक्रमांसाठी प्रत्येक महसूल मंडळातून 150 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड राष्ट्रीय कृषी कौशल्य विकास परिषदेच्या नियमानुसार केली जाईल. राज्यातील 1,873 महसूल मंडळांमधून 2,82,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. यात 3 दिवसांचा परिसंवाद आणि 8 आठवड्यांचा जोड कार्यक्रम प्रात्यक्षिक अनुभवासाठी असणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना गटशेती प्रवर्तक म्हणून शासनातर्फे प्रमाणपत्र मिळेल. 3 दिवसांच्या या प्रशिक्षणात पहिल्या दिवशी पीक लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियंत्रण आणि शेतमाल प्रक्रिया संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी गटशेतीचं महत्त्व, ती कशी करावी, शेतकरी कंपनी स्थापना कशी करावी, ती यशस्वीपणे कशी चालवावी याविषयी तज्ज्ञ माहिती देतील. परिसंवादाच्या 3रा दिवशी शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठा, बाजारभावाचा अभ्यास, मार्केट लिंकेजेस, शेतमालाच्या सामूहिक वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. 3 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कार्यानुभवाचा देखील समावेश आहे. प्रशिक्षित गटशेती प्रवर्तक त्यांच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रवृत्त करून गट स्थापन करणं, गटशेतीसाठी प्रोत्साहित करणं आणि अशा शेतकरी गटांची कंपनी बनवणं यासाठी मार्गदर्शन करतील. पण फक्त प्रशिक्षण घेऊन तुम्हाला गटप्रवर्तक होता येणार नाही. त्यासाठी परीक्षा द्यावी लागेल आणि मिळवावे लागतील 70% गुण. यशस्वी उमेदवाराला शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. यशस्वी गटशेती प्रवर्तकाला राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्राधान्यानं मिळेल. तसंच 2,00,000 रुपयांचा अपघाती विमाही शासनाकडून मिळणार आहे. शिवाय प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणादरम्यान प्रवास व जेवणाचा केलेला खर्च गृहीत धरून ₹500 त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. प्रशिक्षित गटशेती प्रवर्तकानं गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणं अपेक्षित आहे. बाजाराच्या गरजेनुसार उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्री शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करून शेती फायदेशीर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेती एकत्रितपणे केल्यास ती निश्चितच फायदेशीर होऊ शकते. त्यासाठी गटशेती हाच पर्याय आहे. चला एकत्र येऊया, मानसिकता बदलूया, यशस्वी गटशेती करूया.